So today we are learn our story 1.3, The Cope and the Anthem, written by O. Henry, part 2. So today we learn a lesson, The Cope and the Anthem is a story about the confinement and freedom. Soapy, the main character of the story, makes multiple attempts to get arrested but fails. He needs a shelter for the winter and the prison seems like the ideal place to him. Though Soapy has criminal past, he cannot seem to get the cops to arrest him. As he walks back towards his home, which is a park bench, he comes upon an old church. He sees an organist practicing the anthem. The sweet music mesmerizes Soapy and makes him assess his situation. He is overcome with an impulse to change his wrongful ways. Then he decides to get a job and turn his life around. However, just as Soapy makes this decision, a cop arrests him and the magistrate sentences him to serve 3 months in prison. So today, see our textbook, page number 28, see the first paragraph. Soapy left his bench and strolled out up the square and across the level sea of asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway he turned and stopped at a luxurious cafe. See the cope and the anthem. Soapy left his bench, left means sodne, and strolled out. Strolled out, walked in a leisurely way. Ramat gamat ikda tikda firna. Soapy left his bench and strolled out of the square. Soapy na kaay kelele hai ki to baslele bench varun baka varun utla ani ramat gamat to firu lagla. Off the square and across the level sea of asphalt. Asphalt means a black sticky cistern. म्हणजे डांबरी रस्ता. द सी ऑफ ॲसफॉल्ट. आणि हा सोपी बसलेल्या ठिकाणावरून, बसलेल्या बेंचवरून उठलेला आहे आणि डांबरी रस्ता ओलांडून तो चालू लागला. अँड वेअर, वेअर ब्रॉडवे अँड फिफ्थ अवेन्यू फ्लो टुगेदर. कोणत्या दिशेने तो गेलेला आहे? तर ब्रॉडवे अँड फिफ्थ अवेन्यू, ब्रॉडवे आणि पाचवा अवेन्यू एकत्र येतात अशा ठिकाणी त्या चौकातून तो बाहेर पडलेला आहे. अप ब्रॉडवे ही टर्न, आणि ब्रॉडवेकडून वरच्या दिशेनं त्यानं टर्न घेतलेला आहे. अप ब्रॉडवे ही टर्न, अप म्हटलेला आहे आणि त्या ब्रॉडवेच्या वरच्या दिशेनं तो वळालेला आहे. अँड स्टॉप्ड ॲट अ लक्झरियस कॅफे, आणि एका महागड्या कॅफेपाशी तो जाऊन थांबलेला आहे. लक्झरियस कॉस्ट असणारा, महागडा असणारा, ॲफोर्डेबल नसणारा, परवडणारा नसणारा अशा कॅफेजवळ तो जाऊन थांबला. फर्स्ट पॅरेग्राफ लक्षात आला. सोपी लेफ्ट हिज बेंच अँड स्ट्रॉल्ड आउट ऑफ द स्क्वेअर अँड अक्रॉस द लेवल सी ऑफ ॲसफॉल्ट. ॲसफॉल्ट मीन्स अ ब्लॅक स्टिकी सबस्टन्स, डांबरी रस्ता. हा सोपी बाकावरून उठला आणि रमत गमत डांबरी रस्ता ओलांडून ब्रॉडवे आणि पाचवा अवेन्यू हे ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या चौकामधून तो बाहेर पडला. अप ब्रॉडवर्ड, अप ब्रॉडवे ही टर्न अँड स्टॉप्ड ॲट अ लक्झरियस कॅफे, आणि ब्रॉडवेकडून वरच्या दिशेला तो वळाला आणि एका महागड्या असणाऱ्या लक्झरियस कॅफेजवळ जाऊन थांबला. See the next paragraph. Soapy had confidence in himself from the lowest button of his waist upward.
काय सांगितलं या ठिकाणी, सोपी हॅड कॉन्फिडन्स, सोपीला त्याच्या एका गोष्टीवर खूप विश्वास होता. सोपी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवार्ड. सोपीला त्याच्या कोटाच्या सर्वात खालच्या बटणापासून वरपर्यंतच्या बटणांपर्यंत स्वतःवर विश्वास होता. म्हणजे सोपी हा पूर्णपणे स्वतःवर आत्मविश्वास असणारा असा व्यक्ती होता. ही वॉज शेवन, त्याचबरोबर काय सांगितलं अजून, शेवन, ही वॉज अ शेवन. शेवन मीन्स दाढी वगैरे त्यांना केलेली होती. अँड हिज कोट वॉज ट्रीम अँड हिज नीट ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्स गिविंग डे. आणि अजून काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, तर ही वॉज अ शेवन, त्याने दाढी वगैरे केलेली होती. अँड हिज कोट वॉज अ ट्रीम, आणि त्याचा कोटही कसा आहे, ट्रीम आहे. ट्रीम मीन्स योग्य आहे, पर म्हणजे व्यवस्थित असा त्याचा गणवेश होता, त्याचा कोट होता. अँड हिज अ नीट ब्लॅक बो अँड हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्स गिविंग डे. आणि काय झालेलं आहे, आणि थँक्स गिविंग डे त्या दिवशी एका मिशनरी स्त्रीने भेट दिलेला एक छानसा काळा बो त्याने लावला होता. म्हणजे तो ब्लॅक बो कुणाकडून मिळालेला आहे, तर हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्स गिविंग डे. की थँक्स गिविंग डेच्या दिवशी एका लेडीकडून त्याला ब्लॅक बो मिळालेला होता, आणि तोही त्यानं वियर केलेला होता. इफ ओनली ही कूड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड. आणि मग एक दिवस काय झालेलं आहे, तो सीन या ठिकाणी सांगितलेला आहे. इफ ओनली ही कूड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड सक्सेस वूड ही देन वूड बी हिज. काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, तर इफ ओनली ही कूड रीच अ टेबल, आणि कोणतीही शंका न येता रेस्टॉरंटमधल्या एका टेबलाजवळ त्याला जावं लागलं, त्या टेबलाजवळ जाऊन तो पोहोचला. रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड सक्सेस वूड बी हिज. मनामध्ये कोणतीही शंका न येता तो रेस्टॉरंटमधल्या एखाद्या टेबलापर्यंत त्याला पोहोचता आलं. द पोर्शन ऑफ हिम दॅट वूड शो अबाउ द टेबल वूड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. तर यश नक्कीच त्याचं असणार यामध्ये कोणतीही शंका नव्हती. देन द पोर्शन ऑफ हिम दॅट वूड शो अबाउ द टेबल, आणि टेबलाच्या वरून दिसणारा, शो द टेबल वूड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड, की टेबलाच्या वरून दिसणारा त्याच्या शरीराचा भाग पाहून वेटरच्या मनात शंका आली नसती की हा एक गरीब माणूस आहे किंवा तो एक खोटारडा माणूस आहे याबद्दल त्याला, त्या वेटरला कोणतीही शंका आली नसती. इतका छान पेहराव या सोपीनं केलेला होता. अ रोस्टेड मॅलार्ड डक, थॉट सोपी, वूड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन अँड देन सम चीज, अ कप ऑफ कॉफी अँड अ सिगार. आणि मग अशा मोठ्या हायफाय एका लक्झरियस कॅफेजवळ जाऊन पोहोचला. तो त्या कॅफेमध्ये आतमध्ये गेला, अगदी टेबलापर्यंत जाऊन पोहोचला, आणि त्यानंतर काय झालं, त्याला काय पाहायला मिळालं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. देन गिवन फर्स्ट इन्फॉर्मेशन अँड फर्स्ट वर एक्सप्लेन नाव थँक्स गिविंग डे. हा थँक्स गिविंग डे हे सगळं पाश्चिमात्य देशांमध्ये सेलिब्रेट केले जाणारे डेज आहेत. द फोर्थ थर्सडे ऑफ नोव्हेंबर मार्क्ड बाय रिलिजियस ऑब्झर्वन्स अँड ट्रॅडिशनल मील्स. हा कधी त्या फॉरिजन कंट्रीमध्ये सेलिब्रेट केला जातो, तर नोव्हेंबरच्या चौथ्या गुरुवारी धार्मिक उत्सव आणि कौटुंबिक पारंपरिक जेवण अशा प्रकारे साजरा करण्यात येणारा आभार प्रदर्शनाचा दिवस म्हणजे थँक्स गिविंग डे हा साजरा केला जातो.
आता तिथं गेल्यानंतर त्याला काय काय पाहायला मिळालं, काय अनुभव घ्यायला मिळाला, ते या ठिकाणी दिलेलं आहे. अ रोस्टेड मॅलार्ड डक, की मॅलार्ड बदकाचं, डक मीन्स बदक, मॅलार्ड जातीचं डक आहे, आणि त्याचं जे मांस आहे, मीठ आहे, ते काय केलेलं आहे, रोस्टेड केलेलं आहे, भाजलेलं आहे. आणि असं एक मालार्ड जातीच्या बदकाचं रोस्टेड केलेलं भाजलेलं मांस. देन थॉट सोपी, त्याने विचार केला, थॉट सोपी वूड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन, आणि वाईनची एक बॉटल तिथं होती. अँड देन सम चीज, त्यानंतर थोडं चीज होतं. अ कप ऑफ अ कॉफी, एक कॉफी, अँड अ सिगार, आणि एक सिगार. सोपीने मनातल्या मनात विचार करून ठेवला की आपण एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत, आपणाला आता हे सगळ्या गोष्टी मिळणार आहेत, हा विचार त्यानं केला. $1 फॉर द सिगार वूड बी इनफ, सिगारचा $1 ठीक आहे, हा विचार करू लागला की या प्रत्येक गोष्टीची किंमत किती होईल, किती पैसे लागतील, या गोष्टीचा तो विचार करू लागला. $1 फॉर द सिगार वूड बी इनफ, सिगारचा $1 आपणाला ठीक आहे. देन द टोटल वूड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फोर्थ एनी एक्स्ट्रीम ऑफ रिवेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट, आणि या सगळ्याची एकूण किंमत कॅफेचा मालक संतापून काहीतरी करील एवढी जास्त नसावी. द टोटल वूड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फोर्थ एनी एक्स्ट्रीम ऑफ रिवेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट, की कॅफे मॅनेजमेंट जो आहे, तो जो मॅनेजर आहे, तो या सगळ्याची किंमत काही अवाढव्य करेल किंवा खूपच मोठी लावेल असं काही या सोपीला वाटत नव्हतं. अँड एट द मीट वूड लिव हिम फील्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलँड, पण हिवाळी बेटांवर पोहोचेपर्यंत तेवढे मांस पोटभर आणि मनतृप्त करील एवढे होते. म्हणजे त्याला जे काही त्या टेबलावर फूड सर्व केलेलं होतं, तो काय म्हणतो आहे की विंटर आयलँड, म्हणजे आयलँड बेट, विंटर हिवाळी बेट, की मी हिवाळी बेटावर पोहोचेपर्यंत ते मी जे जेवण करणार आहे, जे मी मांस खाणार आहे, ते माझं मन तृप्त करील एवढं मला त्या ठिकाणी मिळालेलं होतं, असं सोपीनं या ठिकाणी सांगितलेलं आहे. बट ॲज अ सोपी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर, द हेड वेटर्स आईज फील अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर अँड डिकेंडंट शूज, आणि हा सगळा विचार, स्वप्न, मनन, चिंतन कुणी केलेलं होतं, सोपीनं केलेलं होतं. बट ॲज अ सोपी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर, मात्र रेस्टॉरंटच्या दरवाजात सोपीनं पाय ठेवला, पाय आतमध्ये टाकला, द हेड वेटर्स आईज फेल अपॉन, की मुख्य वेटर, हेड वेटर मीन्स मुख्य वेटरची नजर त्याच्या त्या पॅन्टवर आणि शूजवर गेलेली आहे. हीज टॅटर्ड ट्राउझर, टॅटर्ड मीन्स जीर्ण झालेली, फाटायला आलेली अशी, आयज फेल अपॉन हीज टॅटर्ड ट्राउझर अँड डिकेंडंट शूज, की त्या सोपीनं जो काही गणवेश, ड्रेस विअर केलेला आहे, त्याचा कोट व्यवस्थित होता, पण त्याचे शूज आणि त्याचे असणारे ट्राउझर हे त्या वेटरनं पाहिल्यानंतर मात्र काय झालं की स्टोरीला टर्न मिळाला. बट ॲज अ सोपी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर, द हेड वेटर्स आईज फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर अँड डिकेंडंट शूज. डिकेंडंट मीन्स ओल्ड अँड वॉर्न आउट, तुटलेले, फाटायला आलेले, पूर्णपणे जीर्ण होऊन गेलेले. म्हणजे ज्यावेळी तो रेस्टॉरंटच्या दरवाजामधून आत गेला, त्याने आत पाय ठेवला, त्याचवेळी मुख्य वेटरची नजर त्याच्या फाटक्या विजारीवर, त्या ट्राउझरवर आणि जीर्ण झालेल्या बुटांवर पडली. स्ट्रॉंग अँड रेडी हँड स्टर्न, आणि आपल्या भक्कम आणि तयार हाताने त्याने सोपीला मागे वळवलं.
कारण त्याला असं वाटत होतं की आपलं हे हॉटेल आहे ते कसं आहे, लक्झरियस आहे, आणि हा एक गरीब माणूस यामध्ये आलेला आहे, माझ्या हॉटेलमधलं खाणं त्याला काही परवडणार नाही की माझ्या हॉटेलचं बिल तो भागू शकणार नाही असं त्या हेड वेटरला वाटलं, आणि म्हणून त्यानं त्याला त्याच ठिकाणी थांबवलं आणि त्याला पाठीमागे जायला सांगितलं. पेज नंबर 28 सगळा हा भाग लक्षात आला. फर्स्ट अँड सेकंड पॅरेग्राफमध्ये की सोपी कुठे होता, कुठून निघाला, कुठंपर्यंत आला, तो डे कोणता होता आणि तो कोणत्या हॉटेलमध्ये गेला, लक्झरियस वेनं केल्यानंतर कोणत्या कॅफेजवळ जाऊन थांबला, तर लक्झरियस कॅफेजवळ जाऊन थांबलेला आहे. आणि तो थँक्स गिविंग डे होता, त्या दिवशीच्या सेलिब्रेशनसाठी तो गेला, परंतु त्या ठिकाणी त्यानं जे इमॅजिन केलेलं होतं त्याच्या हळूहळू अपोज होऊ लागलेलं आहे, आणि ते कुणी आयडेंटिफाय केलेलं आहे, तर हेड वेटरनं, आणि त्याला त्याच ठिकाणी थांबावं लागलेलं आहे, कारण हेड वेटर आता तिथून पुढं काहीतरी इग्नोर करून दाखवणार आहे.